माफ करा भाई, पावसामुळे यायला जरा उशीर झाला. कांचन, म्हणजे तू एवढ्या वेळ यांची वाट बघत होतीस? काय ईशा, कशी आहेस? बरी आहे गुरुजी. छान छान. आई, हे काय चाललंय? तू थांब रे, जरा सांगते तुला. ईशा, गुरुजींच्या पाया पड. गुरुजी नमस्कार. आयुष्यमान भव, माझं सगळं बोलणं झालंय बरं का? तुमच्या दोघांच्या पत्रिका अत्यंत छान जुळतात. अरे वा, छान. म्हणजे दोघ एकमेकांसाठी योग्य आहे असच ना गुरुजी? हो, अर्थात. वा वा वा, शिवाय पत्रिका जुळत आहेत म्हणजे लग्नात काही विघ्न येणार नाही आणि त्या दोघांचाही संसार सुखाचा होईल असच ना? नाही, अशी खात्री कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे असं पहा, या दोघांचा प्रवास पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अत्यंत खास खळग्यांचा होता, पण त्यांनी एकमेकांवरच्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे त्याच्यावर मातही केली आहे. पुढेही तसंच काहीसं घडेल असं म्हणूया. पण म्हणजे यांचं लग्न व्हायला काही हरकत नाहीये, नाही का? अजिबात नाही. आता दुसरा विषय मुहूर्ताचा. तर मी जो मुहूर्त आधी दिला होता तोच मुहूर्त योग्य आहे विवाहासाठी. एक मिनिट, कसला मुहूर्त? कोणाच्या पत्रिका? अनिरुद्ध, गुरुजी समोर वाद नको. आई, माझ्या मुलीचं लग्न कोणाशी होणार आणि कधी होणार हे मी ठरवणार. फक्त मी ठरवणार, बाकी कोणीही नाही. मेहरबानी कर, पण गप्प बस. हे काय चाललंय आई? मी एकदा स्पष्ट माझा निर्णय सांगूनही ही कसली कारस्थानं चालली आहे माझ्या मागे? तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? अनिरुद्ध, प्लीज स्टॉप इट. मी शेवटचं सांगतोय, ईशा आणि अनिशचं लग्न होणार नाहीये. मी ते होऊ देणार नाही. अहो, पण अनिरुद्धराव, कंचनताई म्हणाल्या ते महत्वाचं नाहीये. अजूनही या घरचा कर्ता पुरुष मी आहे. माझा शब्द शेवटचा समजा. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपले खूप वर्षांचे जिवाळ्याचे संबंध आहेत. तुम्ही खूप दिवसांनी आलात, खरंच बरं वाटलं. आता जेवल्याशिवाय जाऊ नका. अहो, पण साखरपुडा झालाय ना यांचा. साखरपुडा झाला होता, पण ते मोडल्याचं ती सांगायचं विसरली असेल. ते मी सांगतो, मोडलंय लग्न. अनिरुद्ध, काय बोलतोयस तू? नव्याने काहीच बोलत नाहीये. तेच तेच बोलून तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये म्हणून वस्तुस्थिती बदलत नाहीये. हे लग्न होणार नाहीये, 100% होणार नाहीये. मग कोणी काही म्हणो, हे लग्न होणार 100% होणार. मग कुणीही काहीही म्हणो. तुम्ही आपसात काय ते ठरवा आणि मला कळवा. मी निघतो, मला दुसरीकडे पूजेला जायचं. गुरुजी थांबा. गुरुजी, तुम्हाला जो काही त्रास झाला, जी काही तुमची खेप पडली, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. हे ठेवा. नाही, नको. आपण आपल्या इतक्या वर्षांच्या संबंधांची आठवण ठेवली हे बरं वाटलं. मी निघतो. ईशा, काळजी घे. अनिरुद्ध, काय केलंस तू? हे आपल्या घरातले वाद परक्यात समोर का उघड केलेस? कारण परक्यांच्या आडून तुम्ही माझ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत होतात. तुम्हाला काय वाटलं, गुरुजी आहेत म्हणून मी गप्प बसेन आणि तुम्ही वाटेल ते करू शकाल? पण तसं होणार नाही. आणखीन एक महत्वाचं, माझी मुलं अजूनही माझ्या सोबतच राहतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार बाहेरच्या कोणालाही नाहीये. जाऊन सांगा त्या अरुंधतीला, असे छुपे वार करणं बंद कर, नाहीतर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. बाबा, तुम्ही आईला दोष देऊ नका. त्या सगळ्यात तुमचा दोष आहे, फक्त तुमचा. मी फक्त तुमच्या भल्याचा विचार करतोय. तुमच्या भल्याच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही, अगदी तुम्हाला सुद्धा नाही. अरे, का असा हट्टाला भेटलाय अनिरुद्ध?
माझा वेडा हट्ट समजा. ते लोक दिसतात तसे नाही आहेत. त्यांच्या देखाव्याला तुम्ही भुलले असाल, मी नाही. कारण त्या लोकांचे मला बरेच वाईट अनुभव आलेले आहेत. अशा घरात ईशा पाऊल सुद्धा टाकणार नाहीये. हे बघ, तुझे अनुभव तुला तुझ्या वागण्यामुळे मिळालेले आहेत. त्यामध्ये ईशा अनिसचा किंवा इतरांचा काहीही दोष नाही. त्यामुळे इतरांना दोष देणं किंवा त्यांचे दोष काढणं हे बंद कर आधी. माझा डिसिजन झालाय. मला त्या कुटुंबाशी कसलाही संबंध ठेवायचा नाहीये. अरे मग त्याच कुटुंबाच्या पैशासाठी एवढा का आपापला होतास तू? काही कारस्थानं करत होतास. अनिरुद्ध, तुझ्या इतका दुटप्पी माणूस मी कुठेच पाहिला नाही. आप्पा, तुम्ही जरा शांत होता का प्लीज. बाबा, या घरची सून म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुमचा हट्ट सोडा. अनिश खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यासारखा मुलगा ईशाला शोधून सापडणार नाही. मी शोधून दाखवे. काय? माझ्या मुलीसाठी अनिश पेक्षा चांगला मुलगा मी शोधून दाखवे. ठरलं तर मग ईशासाठी मी स्थळ शोधून दाखवणार. एक वेळ मी आयुष्यभर बिन लग्नाची राहील, पण अनिश दुसऱ्या कुठल्याच मुलाशी कधीच लग्न करणार नाही. शांत बाबा, तुम्ही सुद्धा शांतपणे विचार करा. तुम्हालाही कळेल की तुम्ही जे करताय ते पूर्णपणे अनफेअर आहे. थोरा मोठ्यांनी सांगितलंय, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. इथे तर दोन्ही आहे, युद्ध पण आहे आणि प्रेम पण आहे. मग बघूया, तुमचं युद्ध जिंकतंय की आमचं प्रेम. गुरुजी काय म्हणाले लक्षात आहे ना? आत्तापर्यंत एकत्र येऊन आम्ही सगळे अडथळे पार केले. आत्ताही घर मला सांगताना खूप वाईट वाटतंय बाबा, पण या क्षणाला आमचा सगळ्यात मोठा अडथळा तुम्ही आहात. फक्त तुम्ही.